बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रिव्हेंटिव्ह कार्डियक केअर सेंटर नांदेडचे आज डॉक्टर अंकुश देवसरकर सर यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉक्टर सुरेश कदम इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष नांदेड, डॉक्टर तेलंग सर, डॉक्टर सुरेंद्र कदम, शुभांगी देवसरकर मॅडम, डॉक्टर राहुल देशमुख, डॉक्टर विलास धर्माधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर नांदेड. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, नायट्रिक ऑक्साईड आपल्या याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स ला आपण स्टिम्युलेट करतो, नायट्रिक ऑक्साईड स्टिम्युलेट होतं, एंजियोजेनेसिस अँड कोलॅटरल डेव्हलपमेंट हे मेन फिनॉमिना आहे. कोलॅटरल्स डेव्हलप होतात आणि पेशंटला जरी सीएडी असेल, 80-90% ब्लॉकेजेस असतील, त्याला कोलॅटरल्स डेव्हलप होतात. त्याचा जो इस्टिमिया आहे, त्याचा ब्रेथलेसनेस आहे, सर्व सिम्पटम त्याची 30 आपण थेरपी दिल्यानंतर पूर्ण कमी होतात. आणि त्यापेक्षा अजून ज्यांचा ईएफ कमी आहे 40-30% जे फेल्युअरमध्ये पेशंट आहेत, त्यानुसार 30 थेरपीनंतर सर ईएफ 45-50% जातो. रोज एक तासाची एक सायकल आहे, डेली एक तास हे कफ्स आहे तिथं, हे आपलं तिथं कॉम्प्रेसर आहे सर, त्याच्याने कफ इन्फ्लेट होतात आणि डिफ्लेट होतात. तरी आफ्टर 45 डेज, आफ्टर इन्फेक्शन 45 डेज, पोस्ट प्लास्टिक 45 डेज आणि पोस्ट बायपास पण 45 डेज देऊ शकतो. आणि जे सीबीएचे पेशंट आहेत त्यांचं मसल पॉवर पण हे होतो सर, इम्प्रूव्ह होतो. म्हणजे मेनली सीबीए कार्डियकसाठी ईएफ जे फेल्युअरमध्ये आहेत, ज्याला सीईडी आहे त्याच्यासाठी मेनली आहे. त्यांना 30 दिवस आपण रोज एक तास देतो आणि त्याच्यामध्ये जो प्रोटोकॉल आहे, 5 आठवड्यातून 5 दिवस द्यायचं, 2 दिवस गॅप द्यायचं, 5 दिवस 2 दिवस गॅप, असं 7 वीक थेरपी आहे. टोटल 35 डेज 7 वीक. बरेच जण जे ह्याला गुजरातला चालले होते हेच आहे सर, म्हणजे मराठवाड्यामध्ये आपली पहिली आहे, कुणाकडेच नाही आहे. ते पुणे मुंबईला मी जे ट्रेनिंग घेतलंय, मी रुबीला घेतलेलं आहे सर पुण्याच्या. आणि मी डॉक्टर विलास धर्माधिकारी. आज डॉक्टर्स डेच्या शुभ मुहूर्तावर भगवती प्रिव्हेंटिव्ह कार्डियक केअर ईसीपी सेंटरचा आज लोकार्पण सोहळा झालेला आहे. या लोकार्पण सोहळा डॉक्टर अंकुश देवसरकर सर, डॉक्टर तेलंग सर, डॉक्टर सुरेश कदम सर यांच्या शुभ हस्ते भगवती ईसीपी कार्डियक केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. मेनली ईसीपी थेरपी हे हृदय रोगासाठी एक नवसंजीवनी थेरपी आहे. ही थेरपी
USFDA अप्रूव्ड आहे या थेरपीमध्ये ज्या लोकांना हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आहेत, ज्यांचा हृदयाची पंपिंग क्षमता 50%पेक्षा कमी आहे, ज्यांना वारंवार एंजियोप्लास्टी बायपास करावं लागतं, ज्यांना वारंवार ब्लॉकेजेस होतात, अशा रुग्णांसाठी ECP थेरपी ही अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत चांगली आहे. आता महाराष्ट्रामध्ये फक्त पुणे मुंबई यासारख्या मेट्रो सिटीमध्ये ECP थेरपी ही कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळते. मराठवाड्यामध्ये आपलं भगवती ECP सेंटर हे पहिलं ECP सेंटर आहे, जे की पुणे मुंबईपेक्षा अत्यंत कमी किमतीमध्ये आपण थेरपी. नांदेडकरांना काय आव्हान करणार आहोत? तर मी नांदेडकरांना आव्हान करू इच्छितो की जास्तीत नांदेड जिल्ह्यातील जे हृदय रुग्ण आहेत, जे वारंवार एंजियोप्लास्टी बायपास किंवा ज्यांना वारंवार हृदयाचा त्रास होतो, ज्यांना हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत, ज्यांची हृदयाची पंपिंग क्षमता कमी आहे, अशा रुग्णांनी ECP थेरपी, जी की USFDA अप्रूव्ड आहे, अमेरिकेने या ट्रीटमेंटला मान्य केलेलं आहे, ही थेरपी घ्यावी, ज्याच्यामध्ये काहीही रिस्क नाही, पेशंटला ॲडमिशन होण्याची गरज नाही, कुठली ऑपरेशन नाही, किंवा पेशंटला कुठल्याही प्रकारचा या थेरपीने त्रास होत नाही. ही थेरपी ज्यांना ब्लॉकेजेस आहेत त्यांना 30 दिवस घ्यावं लागते. आणि पुणे मुंबईमध्ये या थेरपीची किंमत 1 ते 1.5 लाख रुपये आहे आणि आपण या थेरपीची किंमत अत्यंत कमी ठेवली. ओके. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन